महायुती सरकारनं लाडक्या बहिणींना एकीकडे 1500 देऊन दुसरीकडे महागाई वाढवली, पण महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर महिलांना 3000 रुपये अनुदान देऊन महागाई नियंत्रणात ठेवली जाईल, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सचिव भारती पोवार यांची माहिती। कमिशनसाठीच कोल्हापूर शहरातील रस्त्यांची कामं थांबली। कोल्हापूर उत्तरचे महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांच्या प्रचार शुभारंभावेळी आमदार सतेज पाटील यांचा आरोप। वळिवडे गावासाठी डीवाय पाटील ग्रुपनं मोलाची मदत केली, मात्र पूरग्रस्तांना 10 घरं बांधून देण्याचं आश्वासन देणाऱ्या महाडिकांनी 2 तरी घरं बांधली का? वळिवडेचे माजी उपसरपंच प्रल्हाद शिरोटेंचा सवाल। मतदार जनजागृतीसाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं लोकशाही दौडचं आयोजन, 5000 जणांचा सहभाग। मतदानाची टक्केवारी वाढवून कोल्हापूरकरांनी सजगता दाखवावी, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचं आवाहन। आणि करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मूर्तीवर मावळत्या सूर्यकिरणांचा अभिषेक, आज पहिल्या दिवशी किरण मूर्तीच्या गुडघ्यापर्यंत पोहोचली।